नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC नॉलेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, जसे की बघा, आता प्रत्येक एक्झाम म्हटलं की करंट अफेअर आहेच मित्रांनो. तर प्रत्येक ऑल एक्झामसाठी आपण व्हिडिओ बनविणार आहे मित्रांनो. थोडक्यातच क्वेश्चन घेणार आहे मित्रांनो, पण तुमच्या खूप महत्त्वाचे राहणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा मित्रांनो, आणि व्हिडिओच्या नंतर तुम्हाला मी काही क्वेश्चन देणार आहे, त्याचा ॲन्सर पण तुम्हाला नक्की द्यायचा आहे मित्रांनो. तर आपण वेळ न घालवता बघूया मित्रांनो. तर डॅश येथे भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट हब आहे मित्रांनो. तर कुठे आहे? तर केरळ येथे भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट हब आहे मित्रांनो. हेही लक्षात असू द्या तुमच्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो, की बघा, डॅश या दिवशी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. तर जागतिक युवा कौशल्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट बघा, कोणत्या व्यक्तीला 2020 सालासाठी इन्फा बिझनेस लीडर ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. बघा, इन्फा बिझनेस लीडर ऑफ द इयर 2020 कोणाला दिलेला आहे? तर वेद प्रकाश दुडेजा या व्यक्तीला 2020 मध्ये इन्फा बिझनेस लीडर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. नंतर बघा, कोणत्या भारतीय व्यक्तीची अफगाणिस्तान देशात नवीन भारतीय दूत म्हणून नेमणूक झालेली आहे? तर हृदयेंद्र टंडन या भारतीय व्यक्तीची अफगाणिस्तान देशात नवीन भारतीय दूत म्हणून निवडणूक झाली. तर कोणाची? हृदयेंद्र टंडन. कोणती व्यक्ती पोलंड देशात झालेल्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विजयी झाली? तर आंद्रेज दुंडा ही व्यक्ती पोलंड देशात झालेल्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विजयी झालेली आहे मित्रांनो. तर आंद्रेंद्र दुडा ही व्यक्ती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, कोणत्या व्यक्तीला 2020 साली मोहन बागान रत्न पुरस्कार दिला जाणार आहे? तर मोहन बागान रत्न पुरस्कार कोणाला दिलेला आहे 2020 मध्ये? तर गुरबख्श सिंग यांना मोहन बागान रत्न पुरस्कार दिला जाणार आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, बघा, कोणत्या व्यक्तीला 2020 चा ओन कर्मन पुरस्कार देण्यात जाहीर झाली? तर 2020 चा ओन कर्मन पुरस्कार कोणाला देण्यात आहे? डॉक्टर कैलास साव दिव शिवन यांना देण्यात आलेला आहे. तर डॉक्टर कैलास साव दिव शिवन 2020 सालचा ओन कर्मन पुरस्कार या डॉक्टरांना दिलेला गेला आहे. नंतर बघा, ए सॉन्ग ऑफ इंडिया हे शीर्षक असलेले पुस्तक डॅश यांनी लिहिलेले आहे. तर ए सॉन्ग ऑफ इंडिया हे पुस्तक कोण लिहिलेलं आहे? तर रस्किन ब्रॉन्ड या नावाने द सॉन्ग ऑफ इंडिया हे शीर्षक असलेले पुस्तक यांनी लिहिलेलं आहे. तर रस्किन ब्रॉन्ड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, हॉकी इंडियाचे नवीन अधिकृत अध्यक्ष म्हणून कोणाला निवडून करण्यात आलेले? हॉकी इंडियाचे नवीन अधिकृत अध्यक्ष कोणाला नियुक्त केलेले आहे? तर ज्ञानेंद्र निगोम्बाम यांना हॉकी इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेले. लक्षात असू द्या मित्रांनो हा क्वेश्चन. नेक्स्ट बघूया, कोणत्या योजनेला वंदे भारत मोहिमेचे नवे रूप म्हणून ओळखले जाणार? तर एअर बबल या योजनेला वंदे भारत मोहिमेचे नवे रूप म्हणून ओळखले जाणार आहे. तर एअर बबल. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मित्रांनो, खूप महत्त्वाचा ठरणार आहे तुमच्यासाठी. फिफा विश्वचषक 2022 ही स्पर्धा डॅश देशात खेळवली जाणार आहे. तर फिफा विश्वचषक 2022 ही स्पर्धा कतार देशात खेळवली जाणार आहे. कुठे, कोणत्या देशामध्ये? तर कतार या देशामध्ये खेळवली जाणार आहे
हा क्वेश्चन येऊ शकते मित्रांनो, कोणतेही एग्जाम कोणती असो मित्रांनो, असे क्वेश्चन काढलेले आहे मी की जे प्रत्येक एग्जाम मध्ये येऊ शकणार। कोणती व्यक्ती सुरिनाम देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवडून गेली होती? तर चंद्रिका प्रसाद चान हे संतोखी व्यक्ती सुरिनाम देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवडून गेलेली आहे। तर कोणती व्यक्ती मित्रांनो? चंद्रिका प्रसाद ज्ञान संतोखी ही व्यक्ती। थोडेसे नाम वेगळे आहे मित्रांनो, कारण आपल्या देशातले आपल्याला छान वाटतात पण त्यांचे नाव वेगळेच आहे। डॅश डॅश यांनी द तंगम्स या शीर्षकाच्या पुस्तकाचे अनावरण केले, तर पेमा खंडू यांनी द तमंग्स या शीर्षकाच्या पुस्तकाचे अनावरण केलेले आहे। कोणत्या वनाला वन्यजीव अभयारण्याचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे? तर मित्रांनो बघा, पुबा या वनाला वन्यजीव अभयारण्याचा दर्जा प्रदान करण्यात आला। कोणत्या वनाला? तर पुबा या वनाला। मित्रांनो आपला लास्ट क्वेश्चन बघा, तर डॅश डॅश ही कंपनी अंजी खाडपूल या हा भारतीय पहिला ताराच्या सहाय्याने उभारलेला रेल्वे पूल बांधणार आहे। तर डॅश डॅश ही कंपनी कोणती कंपनीने अंजी खाड पूल हा भारतीय पहिला ताराच्या सहाय्याने उभारलेले रेल्वे पूल बांधणार आहे। तर कोणती कंपनी ती? KRCL ही कंपनी यांनी अंजी खाड पूल हा पहिला ताराच्या सहाय्याने उभारलेला रेल्वे पूल बांधणार आहे। तर हाही क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो। आणि आपण जर नवीन यूजर असेल मित्रांनो, नवीन जर कस्टमर असले आपले, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मला मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्की मिळेल मित्रांनो। आणि जितका होईल मित्रांनो तितका आपल्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा मित्रांनो, कारण तुमचाही फायदा आणि आपल्या फ्रेंड्सचाही नक्कीच फायदा करून घेऊया मित्रांनो। तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।